जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या 96व्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक मुठ्ठी अनाज या अभिनय उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्था कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ऐच्छिक स्वरूपात निधी जमा केला होता. या निधीतून तांदूळ, गहू, साखर, सर्व प्रकारच्या डाळी, मसाले, खाद्यतेल हे विकत आणून तक्का येथील स्वप्नालय बालिकाश्रम आणि नेरे येथील स्नेहकुंज वृद्धाश्रम या दोन परिवारांना संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान NSS युनिटच्या स्वयंसेवकांनी विविध स्पर्धा प्रकारात मिळविलेल्या यशानुसार त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, कला विज्ञान आणि वाणिज्य विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, उच्च माध्यमिक कला आणि वाणिज्य विभागाचे पर्यवेक्षक अजित सोनावणे, नियोजन कार्यक्रम अधिकारी विवेक पाटील, गणेश पाटील, स्वप्नालय बालिकाश्रम परिवाराचे प्रमुख दिनेश मिश्रा, संपत्ती गावण स्नेहकुंज वृद्धाश्रम परिवाराचे प्रमुख नितीन जोशी, शिक्षक अरुण पाटील, राजेंद्र गांगरे, सुचित्रा मेबल, पल्लवी चांदोरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दान करण्याची सुद्धा पद्धत असतात. रामदेव ठाकूर साहेबांनी रयत शिक्षण संस्थेला संस्था वाणी करता, कारण ते मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य संस्थेचे आणि मी जनरलवाडी सदस्य रयत शिक्षण संस्थे, त्या संस्थेकरता किती दान केलं असेल अंदाजे तुम्ही सांगा, किती दान केलं असेल, किती पैसे दिले असतील रयत शिक्षण संस्थेला, किती इमारती बांधून दिले असतील, किती आकडा झाला असेल सांगू शकाल? 100 कोटी दिलेले आणि हे आमच्याकडं रामच्या जयंतीपर्यंत आम्हाला काही कमी पडणार नाही.